यू राईटली सेट की काँग्रेस हा काही ऑर्गनायझेशनचा पक्ष नाही आहे, पण त्याच्यामुळे झालंय कसं की काँग्रेसचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक त्यांची घराणी झालेली आहे, आणि ज्या क्षणी ते घराणं तिकडनं तुटतं त्यावेळेस काँग्रेसचं खालचं तिकडचं अस्तित्व संपून जातं. कोकणामध्ये नारायण राणे बाहेर पडले त्याच्यानंतर काँग्रेसचं अस्तित्व तिकडचं संपुष्टात आलेलं आहे. हाच तर आमचा आक्षेप आहे ना, तोच तर मुद्दा आहे ना. काँग्रेस पक्ष आता काँग्रेस पक्ष काय सांगायचा प्रयत्न करतोय की हे असं घराण्याचं राजकारण आम्ही कधीपर्यंत चालू नये. उद्या सत्यजित तांबे जर भाजपत गेले, मी हायपोथेटिकली सांगतोय, मला त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे तुम्हाला, पण मी हायपोथेटिकली म्हणतोय, तर तो मतदारसंघ काँग्रेसच्या हातातनं कायमचा गेला. काँग्रेसकडे खालती कार्यकर्ते नाहीत, नेते नाहीत, काहीच नाही, सगळं तो जिल्हा त्यांनी आंदण देऊन टाकलेलं आहे त्याला. हे राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये होत नाही. भारतीय जनता पार्टीकडे एक माणूस गेला तर तिकडे दुसरा माणूस तयार करण्याची त्यांची पद्धत आहे. भले त्यांनी आणि त्यांनी काँग्रेसचं हे हेरलेलं आहे, त्याच्यामुळे ते घराण्यांवरती अटॅक करतायत. पुण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हर्षवर्धन पाटलांना घ्या. नगरमध्ये दिसतंय, विखे पाटलांना घ्या. थोरातांच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होतोय का लक्ष ठेवा, नाहीतर मग आपण सत्यजित तांबेंना घेऊ. तिकडे म्हणजे मी हायपोथेटिकली सांगतोय, तिकडे रणजितसिंग मोहिते पाटलांना आपण घेऊ, नारायण राणेंना आपण घेऊ, पिचडना आपण घेऊ. हे जे जी गोष्ट आहे ना, त्याला तुम्ही कसं काय काउंटर करणार, कसं बघणार? हे एक संघटनेतला कार्यकर्ता म्हणून माझा पहिल्यापासून आक्षेपच आहे की आम्ही माणसं मोठे केले, आम्ही संघटना मोठी नाही केली. आणि काँग्रेस आज तुम्हाला सांगतो, आता मी खूप जवळून काँग्रेसचं काम केलेलं आहे म्हणून मी सांगतो, काँग्रेसकडे पैसे सुद्धा नाही. आपण कायमच चर्चा करतो की कुठली निवडणूक आली, संसाधन आहे काँग्रेसच्या नेत्यांकडे पैसे. काँग्रेस इज अ पुअर पार्टी विथ रिच इंडिव्हिज्युअल्स असं त्याला म्हणलं जातं. म्हणजे गरीब पक्ष पण श्रीमंत लोकांचा गरीब पक्ष, लोकांचा गरीब पक्ष असं काँग्रेसकडे बोललं जातं. म्हणजे मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे की अक्षरशः एक एक रुपयासाठी काँग्रेस पक्ष म्हणून झटत असतो.